मोखाड़ा तालुक्यातील एक ब्रेकिंग न्यूज आली आहे। मोखाड़ा तालुक्यात ब्राह्मणपाड़ा या गावात रात्री एका घराला भीषण आग लागली। या आगीत चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मध्यरात्री 2:00 सुमारास अनंता मोवळे यांच्या मालकीच्या घराला अचानक भीषण आग लागली। यावेळी घरमालक अनंता मोवळे यांच्यासह 4 मुले, पत्नी व वृद्ध आई घरात होते। अनंता मोवळे यांच्या आई गंगूबाई मोवळे, पत्नी द्वारका मोवळे, मुलगी पल्लवी मोवळे व मुलगा कृष्णा मोवळे यांचा मृत्यू झाला आहे तर मुलगी अश्विनी मोवळे आणि मुलगा भावेश मोवळे हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या आगीचं कारण अजूनही स्पष्ट नसले पण या आगीत मोवळे कुटुंबातील 4 सदस्यांचे मृत्यू झाले असून घरातील संपूर्ण साहित्यही जळून खाक झाले आहे।